आणि त्याच्यानंतर पवार साहेब पुण्याला होते, नंतर साताऱ्याला गेले, ते रात्री उशीर आले म्हणून काल दुपारी मी यशवंतराव चव्हाण सेंटरला त्यांची भेट घेतली. साहेबांशी पण चर्चा झाली आहे आणि तिथून मला प्रचंड हाताचा त्रास होत असल्यामुळे माझी ट्रीटमेंट इथे आहे. मी मुंबईला ऍडमिट होऊ शकत होते, परंतु मी 2 दिवसाच्या तयारीने गेलेली होती. माझं बाळ माझ्यासोबत असतं, सगळे कपडे वगैरे बॅग सगळाच प्रॉब्लेम होता आणि माझी ट्रीटमेंट इथे असल्यामुळे ऑलरेडी 4 तारीख आमची ठरली होती. केळकर सरांनी 4 तारीख सांगितली होती आपण सर्जरीचं प्लॅन करू, बट आता त्यांनी म्हणे आपण औषधांनी त्याला जर करू शकू तर उगच कट द्यायचं आणि असं करून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तुमच्या सहीला फार महत्व आहे, तुम्ही कुठल्या कागदावर सही करता हे तुम्ही बघितलं नव्हतं? हे बघा, आमच्या पक्षाच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास आहे, त्याच्यामुळे मी सही केलेली आहे हे मी मान्य करते. कारण सही खोटं बोलून इथे खोटं बोलण्याचं राजकारण दादांच्या आणि सगळे मी एकटी आमदार नव्हते तिथे, अनेक आमदारांनी केल्या, अनेक आमदारांच्या पाठोपाठ मी पण तिथे सही केलेली आहे. आणि सही केल्यानंतर जेव्हा राजभवनाकडे चला तेव्हा थोडासा मलाही प्रश्न पडलेला होता आणि त्याच्यानंतर मी दादांशी बोलले, दादांशी माझं 2 ते 3 वेळा बोलणं झालं की असं का म्हणून. त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहे, माझं काही मनातलं सहल होतं, माझं काही दुःख होतं किंवा जी संभ्रम आहे त्याच्याविषयी माननीय पवारसाहेबांशी बोलणं झालं. ते कुठेतरी शेवटी मी आमदार आहे, जनतेच्या मतावर आहे, सगळ्या मतदारसंघाचा कौल घेईल आणि त्याच्यानंतर माझा पुढचं पाऊल. तुम्ही म्हणतात की आंधळा विश्वास आहे, तुमचा विश्वासघात झाला आहे. मला असं अंधविश्वासघात म्हणता येणार नाही त्याला. त्याच्यानंतर दादांशी बोलणं झालं, दादांनी काही गोष्टी समजून सांगितल्या आहेत, त्या मी पदाधिकाऱ्यांशी पक्षाच्या सर्व लोकांशी बोलले आणि त्याच्यानंतर पुढचं पाऊल राहील आमचं. पण सगळे नवखे आमदार, फर्स्ट टर्मचे आमदार असेल किंवा 4-4, 5-5 निवडून आलेले सगळेजण आज कुठल्या ना कुठल्या गटामध्ये सहभागी झालेले आहेत, तुम्हालाच नेमकी अडचण काय येते? मला कुठे काय अडचण आहे, मी अजित पवारांचा गट की शरद पवार, सगळे आमदार हे आज तिथे आलेले आहेत. आपल्या माहितीच तो सांगते, 2 तारखेला सगळे आमदार होते, नाशिक जिल्ह्याचे आमदार भेटले, सगळे लोक मतदारसंघात जाऊन आज पुन्हा मुंबईला गेले. म्हणजे काहीतरी मतदारसंघाचा कौल किंवा मुख्य त्यांच्या प्रमुख लोकांशी चर्चा करून ते गेलेले. माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी गेले 2 दिवस मानसिक स्थिती सांगते काय तुम्हाला की माझ्यासाठी वैयक्तिक मी भावनिक आहे मी, आणि मी काही अशी निगरगट्ट राजकारणी नाहीये. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेली आहे, त्याच्यामुळे पवार साहेब आणि दादा हे चॉईस करायचे झाले तर माझ्या पुढे खूप मोठा यक्ष प्रश्न आहे. हा जीवनातला म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न म्हणतो ना, त्याच्यातली एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला सगळ्यांना विश्वासात घेऊनच मी माझा पुढचा निर्णय घेणार आहे. भाषण सुरू त्यांनी सांगितलं, तुमचं नाव देखील घेतलं, ते आजारी म्हणून आलेले नाहीये, एक प्रकारे तुम्ही त्यांना पाठिंबा दिलाय असं त्यांच्या बोलण्यात. त्यांनी असं स्टेटमेंट केलं नाही, काही आमदार आलेले आहे, काही कारणास्तव येऊ नाही शकले आणि काही दवाखान्यात आहे. त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही आमदार निवडले, मग त्यांनी सुनील शेळकेंचं नाव घेतलं, भाजपमध्ये होते त्यांना राष्ट्रवादीत आणलं, त्यांनी निलेश लंके शिवसेनेतून आले आणि मी पण भाजपमधून मला आणलं असा त्यांनी माझा उल्लेख केला, हे मी स्वतः ऐकलेलं आहे. त्यांनी तुम्हाला निवडलेलं आहे. हे बघा, मी सही केला त्याच्यामुळे, मी सही केल्यामुळे ते पाठिंबा माझा गृहित धरणारच आहे. परंतु माझी अधिकृत भूमिका ही अधिवेशनाच्या आधी मी जाहीर करू शकते, कारण मी अजूनही आता इथे मी रोज मतदारसंघातले लोक बोलू शकत नाही, हे हॉस्पिटल आहे. मी जेव्हा घरी जाईन तेव्हा घरी किंवा ऑफिसला सगळ्यांशी चर्चा करेल, त्याच्यानंतर तुम्हा सर्वांपुढे मी भूमिका मांडेल. तुमच्या मतदारसंघात तुमचं काम नाहीये, प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध आहे तुम्हाला त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे आपली कंप्लेंट, आपली तक्रार जी आहे ती वरिष्ठ पातळीवर गेलेली आहे आणि म्हणून हा वेळ चाचपण्यासाठी तुम्हाला लागतोय. मधल्या काळात दुसऱ्या पक्षातली सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात होती, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता निर्णय घेत नाही असं देखील बोललं जातं. हे बघा, चर्चांना उदाहरण असतं, आमचं क्षेत्रच असं आहे. सगळेच बाजू आम्ही 100% कोणालाही सॅटिस्फॅक्शन आम्ही करू शकत नाही. 100% लोकांचं समाधान करणं हे कुणालाच शक्य होत नाही. त्याच्यामुळे कोण काय बोलतं याच्याशी मला कर्तव्य नाही. माझी नाळ ही सर्वसामान्यांशी जुळलेली आहे. कोणाला मी कदाचित कोणाचं काम नसेल झालं ते असमाधानी असतील, त्यांनी तक्रारी केल्या असतील, परंतु इतर पक्षांचे नाहीये. आणि माझ्या पक्षाच्या लोकांनाही माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला अधिकृत ही उमेदवारी देऊन इथे आमदार बनवलेला आहे. परंतु मी
वेळोवेळी सांगितलेलं आहे की सर्वांचंच मला मदत झालेली आहे म्हणून मी आमदार झाले आणि सगळ्यांशी चांगलं रिलेशन ठेवलं हे मान्य ठेवणं हे माननीय पवार साहेब आमचे गुरु आहेत आणि त्यांच्याकडूनच आम्ही शिकलेलो. तुम्ही आता म्हणता की कोणा दोघांपैकी एक निवडणं हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. उद्या तुम्ही म्हणतात मी माझी भूमिका पण मांडणार आहे कार्यकर्त्यांशी लोकांशी बोलून मग तुम्ही काय करणार म्हणजे तुम्हाला कोणाच्या दोघांच्या बरोबर मतदारसंघातले लोक काय म्हणतात जीवन मरणाचा प्रश्न राहणार. एक वर्षानंतर इलेक्शन आहेत आणि सर्व 208 आमदार राष्ट्रवादीच्या 53 आमदारांच्या समोरचा हा प्रश्न आहे. आमच्यासाठी म्हणजे जितकी आमच्या आमदारांची चर्चा झाली साहेब दादा आमच्यासाठी वेगळे नाही ते आमच्या आदरस्थानी आहेत आणि त्यांचा आदेश आम्हाला शिरोधारी असतो. मी तेच सांगते की गट तट आम्ही मानत नाही परंतु पुढे कशा कोणत्या प्रवाहात जायचं कोणासोबत जायचं साहेबांचा आदेश साहेब हे कायम आमच्या मनात आहेत. आमच्या साहेबांचं दैवत आहे हे फक्त डायलॉग नाहीये हे फक्त हे नाहीये आमच्या मनाची भावना आहे. जितके आदर मी माझे वडील कैलास वासी बाबूलाल सो माझी आई रे यांचा करते तेवढाच आदेश तेवढाच आदर हा माननीय पवार साहेबांचा मी करते. त्याच्यामुळे मी तुम्हाला तेच सांगते हे इंडिव्हिज्युअली माझा निर्णय नाहीये हा शेवटी जनतेचा निर्णय आहे. उद्या मला जेव्हा जायचंय जनतेत जायचं आहे उद्या जनता ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्या बरोबर मी राहणार आहे. अजितदादांनी देखील पवार साहेबांना दैवत म्हटलेलं आहे विठ्ठल म्हटलेलं आहे तुम्ही देखील तेच म्हणताय परंतु त्यांनी त्यांचा रस्ता निवडलेला आहे तुम्हाला रस्ता निवडण्यासाठी मोठी त्यांनी स्वतः दादांनी मान्य केलं की 7-8 टर्म निवडून आलेले आहेत त्यांचं एक प्रस्थापित ते लोक आहेत. आम्ही आता कुठे पाऊल मतदारसंघ जमवायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे आम्ही त्यांचे नेते आहेत ते स्वतः नेते आहेत पण आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे आम्ही खूप लहान आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला सर्व जनतेचा जो कौल आहे तो मान्य करायचा. मतदारांनी काय समजायचं तुम्ही कुठल्या गटात आहात की राष्ट्रवादी सोडली काय राष्ट्रवादी सोडलेली नाही मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत आमदार आहे. मतदारांचे असे अनेक प्रश्न आहेत मी सगळ्यांची चर्चा मी सर्व मतदारांना आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छिते देवळाली मतदारसंघाला की 2 दिवस प्रचंड मानसिक तणाव आहे आजही आहे मी मान्य करते आहे. त्याच्यात कोणाशी संपर्क नाही होऊ शकलेला परंतु हे हॉस्पिटलचं माझं निवडलं तर मी प्रत्येकाशी प्रमुख प्रमुख लोकांशी चर्चा करणार आणि त्याच्यानंतर मी माझा निर्णय जाहीर करणार. तुम्हाला सांगितलं ना की दादा आणि साहेब हे जर निवडायचे असेल तर आमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे तो ताण राहणारच आहे. घरात कुटुंब आहे जर तुम्हाला तुमची आई आणि वाईफ आणि मुलं यांच्यात निवडायचं राहिलं तुम्हाला जो यक्ष प्रश्न उभा राहील कारण एकीकडे जन्मदाती आणि एकीकडे जीवनसाथी असा जसा प्रश्न होऊ शकतो तसं माझ्यासाठी तो प्रश्न आहे. खेडा पवार साहेब येणारे सभा घेणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाणार का? माझी तब्येत बरी असली तर मी जाईल. तुम्ही साहेब दादा कोण तुमचे प्रचंड मला मदत केली आहे आणि उपकाराची